नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। श्रोते हो, एका मिनिटाच्या आत मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे की चांगली पत्नी कशी असायला हवी। त्यामधील पहिला जो नियम आहे तो असा आहे की आदर्श पत्नीचा सर्वात मोठा गुण म्हणजे ती प्रत्येक परिस्थितीत आपल्या पतीशी प्रामाणिक राहते। कोणत्याही परिस्थितीत ती आपल्या पतीला फसवत नाही आणि विश्वासघात करत नाही। पतीसाठी निष्ठेपेक्षा मोठी आणि मौल्यवान देणगी कोणतीही असू शकत नाही। दुसरी गोष्ट, नवऱ्याच्या हृदयाची वाट त्याच्या पोटातून जाते। पतीच्या जीवनाची संपूर्ण जबाबदारी पत्नीची असल्याने तिने आपल्या पतीला चांगले व आरोग्यदायी अन्न दिले पाहिजे। तिसरी गोष्ट, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते। एक चांगली पत्नी नेहमीच आपल्या पतीला प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत असते। श्रोते हो, आजच्या या खास व्हिडिओत आपण चांगली पत्नी कशी असावी याविषयीची अगदी थोडक्यात माहिती पाहिली आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण अशीच मंगळवारी कोणतेही चुकून तीन कामे कोणते करू नयेत याविषयीची माहिती घेणार आहोत। भेटा लवकरच पुढील व्हिडिओत। धन्यवाद।